आणि एक महत्त्वाची बातमी, संबंधित प्रकरणामध्ये चौकशीसाठी मी तयार असं दादा भुसेंनी म्हटलंय. अंधारे यांच्या आरोपानंतर दादा भुसे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. नाही, मला पटलंय याहीपेक्षा मला असं वाटतं की एखाद्या विषयावर एक टक्काही कोणाला शंका वाटली तर त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. ते निरसन करायला दादा भुसे तयार आहेत, यातच सगळं आलं, संपला विषय. म्हणजे यंत्रणेमार्फत चौकशी करा असं थेट दादा भुसे यांनी म्हटलंय, तर तुम्हालाही असं वाटतं का यंत्रणेमार्फत चौकशी करायला हवी आणि ते तयार आहेत, संपला विषय? तयार आहे दादा भुसे. दादा भुसे, सुषमा अंधारे म्हणतात की यंत्रणेमार्फत चौकशी करा, दूध का दूध, पाणी का पाणी. सांगितलंय ना, या क्षणाला तुम्हाला वाटतंय जगाच्या पाठीवरच्या ज्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करायची करा. त्यांचं म्हणणं आहे की तुमचे कॉल रेकॉर्ड चेक करा. तुम्ही ललित पाटीलला ससून मध्ये ऍडमिट करण्यासाठी कॉल केला होता. बिलकुल जी दादा, माझे कॉल रेकॉर्ड चेक करा. अगदी ज्याच्या ज्याच्या फोनवर आलेले असतील त्याचे चेक करा. कदाचित मी दुसऱ्याच्या फोनवर तिकडे फोन करू शकतो, आहे की नाही? जी दादा भुसे, आवाज येतोय माझा? मला आवाज येतोय ताई तुमचा? जी सुषमा अंधारे, मी तुमच्याकडे येते. सुषमा अंधारे यांना थोडासा खोकला आले त्यामुळे मी त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहे. मात्र दादा भुसे, तुमच्यावर नाना पटोले आणि रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आरोप केले आहेत या सगळ्या ड्रग्स प्रकरणामध्ये. ताई तुम्ही, माझी तुम्हाला पण विनंती आहे, त्यांनी नावानिशी आरोप केलेले आहेत का याची तुम्ही खातरजमा करून घ्या. तुम्ही पर्टिक्युलर नावानिशी आरोप केलेले नाहीत, ते मोघम बोललेले आहेत. माननीय सुषमाताईंनी नावानिशी आरोप केलाय म्हणून मी उत्तर देतो आहे. विषयाच्या चौकशीची मला वाटत नाही की इतकं खूप काही महत्व मी दिलं पाहिजे. सुषमाजी, दादा भुसे स्वतः म्हणतात की याची चौकशी करा, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही याची चौकशी करा म्हणून. सुषमाजी, तुमचा आवाज येत नाही. मात्र दादा भुसे यांनी म्हटलं की जे काही असेल, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत, चौकशी करायची असेल तर तुम्ही चौकशी करा. ते चौकशीला सामोरे जायला देखील तयार आहे. आणि चौकशीमध्ये काहीच आढळून आलं नाही तर आदरणीय सुषमाताईंनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी. जी सुषमा अंधारे, आवाज येतोय? सॉरी, दादासाहेब काय बोलले ते मी ऐकलेलं आहे, ठीक आहे. त्यांना आणि मला असं वाटतंय की तुम्ही तयार आहे, तुम्हाला कदाचित त्यांना खोकल्याचा त्रास होतो आहे, त्यानंतर पुढे झालं. संपला विषय. त्यांना खोकल्याचा त्रास होतो आहे.